खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा खुलासा 2 दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावे असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या वतीनं चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आले होते. त्यानुसार आज चंद्रकांतदादा पाटील यांचा खुलासा राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे. यामध्ये मी केलेल्या वक्तव्याबाबत मला दुःख होत असून मी खासदार सुप्रियाताई सुळे यांची व समस्त महिला भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो असे नमूद करण्यात आलेले आहे. यापुढे कोणत्याही महिलेविषयी बोलताना विचार करून बोलावे व आपल्या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी अशी समज राज्य महिला आयोगाच्या वतीनं चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आलेली आहे.